तसं जायचं तसं उडी मारून जाईल. पण मी जंगल पालथं घालणार आहे. हे सगळे आतमधली झाडं साफ करण्यात आली आहे. चला आता आपला गनिबी कावा. शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला आदेश दिला होता की कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतीला जराही इजा पोचता कामा नये. आणि हे आरचं जंगल, मुंबईला प्राणवायू देणारं जंगल, त्याची कत्तल करताय. फक्त आणि फक्त 20-15 दिवसांनी निवडणूक आहे. प्रत्येक झाड तुमचा एक आमदाराला गळफास बनवेल. एक आमदार तुम्हाला मस्करी वाटते काय? गोरगरीब आदिवासी पोरांना रात्री 3:30 बेदम मारलं, अख्ख्या एरियाचे लाईट काढून टाकले. हे तर हिटलरच्या बापानेही केलं नव्हतं, ते तुम्ही करताय. आणि कोणाला आतमध्ये येऊ देत नाही. हे सरकार निर्दयी आहे. हे सरकार फॅसिझम हिटलरच्या पायावर पाय ठेवून ठेवून चालतंय. विकासाच्या नावाखाली इथला आदिवासी, इथला शेतकरी, तुकोबार आहे काय म्हणायचे, वृक्ष वल्ली आम्हास वगैरे जाऊन डोंगरावरती पक्ष्यांशी बोलायचे, प्राण्यांशी बोलायचे. आणि तेव्हा त्यांनी सगळं लिहून ठेवलंय. आज महाराष्ट्राचा एवढा जुना संबंध वाटोळ करून टाकलं या सरकारने. विकासाच्या नावाखाली विकली तुमची माझी प्रेमाची मुंबई, विकून टाकली. मुर्दाबाद.